शेतकऱ्यांसाठी खुश खबर, नैऋत्य मान्सून अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल। भारतीय हवामान विभागाची माहिती, 4 जूनला मान्सून केरळमध्ये धडकणार। पावसाळा जवळ आल्यानं कापसाच्या खरेदीला गावागावात वेग। भाववाढीच्या आशेवर घरात कापूस ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना क्विंटल मागे 2000 फटका। खरीप हंगामाच्या पीक विम्याचे 109 कोटी रुपये देण्याचे विमा कंपनीला कोर्टाचे आदेश। रक्कम कमी असल्याचं म्हणत भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील पुन्हा कोर्टात मागणार दाद। बोगस प्रमाणपत्राचं आधार घेत शिक्षकांनी बदली केल्याचं प्रकरण गेलं कोर्टात। दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी याचिका। जळगावच्या सम्राट कॉलनीत अज्ञातांकडून दगडफेक, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात। सोलापूरच्या सिद्धरामेश्वर मंदिरात भाविकांच्या पोशाखाबाबत लावण्यात आलेले बॅनर हटवले। अज्ञातांनी लावलेल्या बॅनरमुळे मोठा संभ्रम। आता गौतमीच्या कार्यक्रमासाठी पेड पोलीस बंदोबस्त। बंदोबस्तावरील 106 पोलिसांसाठी 5 लाख रुपये भरल्याची ही माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 ट्रकनं भीषण आग लागल्यानं खळबळ। शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। नागपूरच्या ऑटोमोटिव्ह चौकात डिझेल टँकर गॅस कटरने कापताना स्फोट। घटनेत एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। मुंबईकरांच्या दिमतीला 338 नव्या एसी लोकल होणार दाखल। प्रवास आणखी होणार गारेगार। योगेश्वरी गोरेगाव स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी पश्चिम रेल्वेवर 14 तासांचा मेगा ब्लॉक। ब्लॉक दरम्यान अनेक एक्सप्रेस आणि लोकल फेऱ्या रद्द। खेडमध्ये भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन। शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींची गर्दी। $2000 नोटा मागे घेण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय। 30 सप्टेंबर पर्यंत नोटा वापरता येणार। न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42%, निवृत्ती वेतनातही होणार वाढ। केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये पुन्हा वादाची ठिणगी। केंद्रानं बदलीचे अधिकार घेतले काढून। पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर, जपानच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा। तर महात्मा गांधींच्या प्रतिमेचंही केलं अनावरण। भाईजान मुंबईत हॉटेल उभारणार। वांद्रे इथे तब्बल 19 मजली आलिशान हॉटेल बांधणार। बीसीसीआयचं लैंगिक छळ प्रतिबंधक धोरण येणार। आगामी विधान विशेष आमसभेत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता।